मस्त आवळ्याचा सीझन चालू आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण आवळ्याचे शॉर्ट्स दोन वेगवेगळ्या पद्धतीने कसे बनवायचे ते बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनल वर तुमचं परत एकदा स्वागत आहे आवळ्याचे आपल्या शरीरासाठी असणारे फायदे मी डिस्क्रिप्शन मध्ये अपडेट केलेले आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी मी स्लाइड टाकलेली आहे तर आता आपण लगेच रेसिपी बघूया पहिला प्रकार खूपच सिम्पल आहे ज्यांना आवळ्याचा ओरिजिनल स्वाद आवडतो ज्यांना त्याच्यामध्ये छेडछाड नको असते त्यांच्यासाठी हा प्रकार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन आवळ्याचे तुकडे एक छोटा आल्याचा तुकडा आणि एक चमचा जिरे घालायचे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आता हे एका कपमध्ये गाळून घ्यायचं याच्यावर थोडं थोडं पाणी घालून हा चोथाही छान पिळून घ्यायचा आणि आपले छान आवळ्याचे शॉर्ट्स तयार आहेत हे सकाळी उपाशी पोटी घेतले तर ह्याचे बेनिफिट्स जास्त मिळतात आता आपण आवळ्याच्या शॉट्सचा दुसरा प्रकार बघूया मिक्सरच्या भांड्यात दोन आवळ्याचे तुकडे घालायचे दोन तीन कडीपत्त्याची पानं घालायची दोन तीन पुदिन्याची पानं घालायची दोन छोटे आल्याचे तुकडे घालायचे एक ओल्या हळदीचा तुकडा घालायचा ही ओली हळद आत्ता बाजारात अवेलेबल आहे म्हणून मी घालतीये तुम्ही एक पाव चमचा हळद पण घालू शकता आणि एक चमचा जिरे घालायचे पाव चमचा मीठ घालायचं आणि हे सगळं मिक्सरमध्ये पाणी घालून छान वाटून घ्यायचं आता हे मिक्सरमध्ये वाटून झालं की आपण हे गाळून घ्यायचं कपमध्ये आणि हा चौथा थोडं थोडं पाणी घालून छान पिळून घ्यायचं आहे आणि तुमचे हे दुसऱ्या प्रकारचे आवळ्याचे शॉर्ट्स पण रेडी आहेत आपण जो पहिला सिंपल प्रकार बनवला आहे त्याच्यामध्ये एक चमचा मध घालायचा आहे आणि पाव चमचा मीठ घालायचं आहे कारण आपण वाटताना याच्यात मीठ घातलं नाहीये पण ज्यांना मध चालत नाही त्यांनी मध स्कीप करायचा आणि आहाहा हा अप्रतिम लागतात हे शॉर्ट्स आणि हा दुसरा प्रकार जो बनवलाय आपण त्याच्यामध्ये सुद्धा एक चमचा मध घालायचा मीठ ह्याच्यामध्ये आपण ऑलरेडी घातलेलं आहे म्हणून फक्त मध घालायचा ढवळायचं आणि एन्जॉय करायचं ज्यांना मध चालत नाही त्यांनी मध स्किप केला तरी चालेल तर आत्ता छान सीझन आहे हे आवळ्याचे शॉर्ट्स बनवा एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलवर मी नेहमीच अशा छान छान सोप्या हेल्दी रेसिपीज पोस्ट करत असते आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पण पोस्ट करते म्हणून पटकन सबस्क्राईबचं बटन दाबूनच पुढे जा थँक्यू